पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे नगर कनेक्शन समोर आले आहे. या इस्लामी संघटनेत कार्यरत असलेल्या नगर जिल्ह्यातील दोघांना केंद्रीय तपास यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी पहाटे 3 वाजता या दोघांनाही ताब्यात घेतलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नगर आणि संगमनेर येथे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नगर शहरातून संघटनेशी निगडीत असलेल्या विभागीय अध्यक्ष आणि संगमनेरमधून सदस्य असलेल्या एका मौलानाला ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांविरोधातही 151(3) कारवाई करण्यात आली आहे. कारवाईबाबत वरिष्ठ पातळीवरची गुप्तता पाळली होती. PFI या इस्लामी संघटनेविरोधात देशभर कारवाई सुरू आहे. राज्यात पुणे, बीड, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक आदी जिल्ह्यांत PFI संघटनेच्या कार्यालयांवर आणि निगडीत असलेल्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेने छापे टाकून अटक केली आहे. नगर जिल्ह्यात या संघटनेशी निगडीत असलेल्यांवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नव्हती. मात्र आता ही कारवाई झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.